विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे अपना सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो आजच्या या एपिसोड मध्ये आपण या स्थिर चित्रास पोस्टर कलर या माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत। साहित्य पाहूया। हे पोस्टर कलर आहेत, यामध्ये पांढरा काळा आणि बाकीच्या सर्व सेट्स यामध्ये इथे घेतलेले आहेत। त्यानंतर फ्लॅट ब्रश आणि राउंड ब्रश अशा पद्धतीचे ब्रश हवेत, पॅलेट आणि ही एक दुसरी पॅलेट, पाणी आणि सुती कापड अशा प्रकारचं साहित्य या रंगकामासाठी लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो आपण जर नव्यानच हा व्हिडिओ पाहत असाल तर आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा। आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर ऑब्जेक्ट ड्रॉइंग आणि स्टील लाईफ म्हणजे वस्तुचित्र आणि स्थिर चित्र याचे रंगकामाचे व्हिडिओ आपण पाहिलेले असतील। स्टील लाईफमध्ये आपण या पूर्ण चित्राला फर्स्ट फिलिंग म्हणजे पहिला लेयर, नंतर त्यावर दुसरा, तिसरा, चौथा अशा पद्धतीने काम केलेलं तुम्ही तिथे पाहिलेलं आहे। यामध्ये आपण थोडी वेगळी पद्धत वापरणार आहोत। म्हणजेच समजा ही बादली आहे, ही वस्तू आहे, हिचं काम आधी पूर्ण करायचं, नंतर दुसऱ्या वस्तूचं, तिसऱ्या वस्तू, अशी एक एक वस्तू आपण पूर्ण करत जाणार आहोत। अशा पद्धतीने हे काम करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मागची ड्रेपरी जी आहे ती आधी आपण रंगवतोय। त्यासाठी जांभळा रंग मी घेत आहे। तो जांभळा रंग गडद करण्यासाठी त्यामध्ये पर्शियन ब्ल्यू हा रंग घेतोय आणि थोडा क्रिमझन रेड। अशा प्रकारे आपण दोन सेट्स बनवून ठेवल्या। थोडा किंचित त्यामध्ये काळा देखील घेतोय। त्यानंतर आपण रंगकामाला सुरुवात करूया। थोडा त्याला पर्शियन ब्ल्यू घेऊन डार्क केलाय, थोडा त्यात क्रिमझन रेड घेऊया। या बाजूला थोडा आपण रंग तो गडद करणार आहोत काळा घेऊन, कारण की तिथे एकदम डार्क अशी सावली पडलेली आहे। बादलीसाठी आपण ऑरेंज कलर घेतोय आणि याची जी डार्क शेड आहे त्यासाठी आपण ऑरेंज आणि रेड एकत्र करतोय। आपण तीन शेड बनवणार आहोत, लाईट, मिडल आणि डार्क। हे पहा, ही लाईट शेड तयार झाली, ही मिडल आणि ही डार्क। ज्या दिशेला लाईट भाग आहे त्या दिशेला लाईट शेड द्यायची आहे। समोर तुम्हाला दिसत आहे वस्तूवर कुठे आणि कशा पद्धतीने लाईट्स पडलेले आहेत, त्या प्रकारची रंगयोजना इथे करायची आहे। त्यानंतर मिडल टोन, ओल्यात जर तुम्ही हे रंग मिक्स केले तर ते व्यवस्थित मिक्स होतात, ते जर सुकले
ती व्यवस्थित मिक्स होणार नाहीत। पण आपण मिडल टोन दिलाय आणि लगेच तो लाइट टोन मध्ये काय करत आहोत, व्यवस्थित एक सारखा मिक्स करत आहोत। आता डार्क टोन, या तिन्ही मी रंग छटा ज्या आहेत तिन्ही शेड्स त्या एका वेळेस मी काय केलं तयार करून घेतल्या, त्यामुळे रंग काम करायला सोपं जाणार आहे आणि तुम्हाला ओल्यातच रंग मिक्स करता येतील। आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी या सर्व वस्तूंचे व्हिडिओ, रेखाटन व रंगकामाचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत। ते व्हिडिओ जर आपण पाहिले तर प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र स्टडी तुम्हाला करता येईल। या हा जो ब्रश मी वापरत आहे तो 9 नंबरचा ब्रश आहे। शक्यतो फ्लॅट ब्रश जे आहेत चपटे ब्रश ते मोठा स्पेस, रिकामा स्पेस रंगवण्यासाठी वापरावेत। या अशा कामासाठी शक्यतो आपण राऊंड ब्रशच वापरावेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यातली ही एक डार्क शेड बनवायची, त्यात मी थोडा जांभळा रंग घेतलाय आणि थोडा रेड घेतलाय। इथे पहा एकदम असा गडद सावलीचा भाग दिसत आहे, कारण की याच्या विरुद्ध बाजूने प्रकाश आलाय म्हणून इथे काय पडली जास्त गडद अशी सावली पड। विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा येणारा जो व्हिडिओ आहे याच चित्राचा रंगकामाचा पुढचा भाग, त्यामध्ये आपण राहिलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचं रंगकाम सोप्या पद्धतीने कसे करायचे याचे प्रात्यक्षिक त्यामध्ये पाहणार आहोत। येणारे व्हिडिओही आपण जरूर पाहावेत, म्हणजेच हे स्टील लाईफ स्थिर चित्र रंगवण्यामध्ये आपणास अडचण येणार नाही आणि नंतर स्वतंत्रपणे याच चित्राचा पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंड तो देखील पहावा। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण कोबी, त्यानंतर दोडके हे ज्या फळभाज्या आहेत यावर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत, ते देखील पहा। याआधी टोमॅटो, वांगे यांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, त्या वस्तूंचा आपण स्वतंत्रपणे रेखाटन व रंगकामाचा जर सराव केला, स्टडी केला, अभ्यास केला तर अशा ग्रुपमध्ये रंगवताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत, झटपट तुम्ही रंगवताल। त्यामुळे सेपरेट जे व्हिडिओ आहेत प्रत्येक वस्तूंचे ते आपण पाहावेत, त्याचा स्टडी करावा। विद्यार्थी मित्रांनो, फक्त ड्रेपरी म्हणजे मागच्या बाजूचं जे कापड आहे
त्या वस्तूंच्या खालचं जे कापड आहे, त्याच्या घड्या, त्याचं रंगकाम हे सोप्या पद्धतीने कसे करावे यावर देखील मी एक स्वतंत्रपणे व्हिडिओ तयार केलेला आहे। तोही व्हिडिओ आपण काय करावा पाहावा आणि प्रत्यक्ष समोर वस्तू मांडून तसा सराव करावा। आता आपण जो उच्च प्रकाश असतो तो इथे दाखवत आहोत, यातलीच एकदम लाईट अशी रंगछटा। या पद्धतीने आपण बादलीचे रंगकाम पूर्ण केलेले आहे। यापेक्षाही डिटेलमध्ये आपण रंगकाम करू शकतो, परंतु आता आपल्याला हा जो ग्रुप आहे तो ग्रुप येथे रंगवायचा आहे, त्यामुळे हा जो खालचा पडदा आहे तो रंगवल्याशिवाय आपल्याला इथली जी खालची सावली आहे ती दाखवता येणार नाही। काही जे काम असतं ते आपल्याला सर्व वस्तू रंगून झाल्यानंतर कुठे अजून गडदपणा करायचा आहे, लाईट्स दाखवायचे ते आपण नंतर ठरवणार आहोत। हे बादलीचं रंगकाम आता आपण पूर्ण केलं आहे।